उद्योगिनी फाउंडेशनच्या वतीनं महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन कोल्हापूरमध्ये भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला उद्योगिनी फाउंडेशननं महिलांच्या उन्नतीसाठी सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचं मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केलं उद्योगिनी फाउंडेशनच्या वतीनं राजारामपुरी इथल्या कामगार कल्याण हॉलमध्ये महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं दोन दिवस चाललेल्या प्रदर्शनात कपडे इमिटेशन ज्वेलरी आयुर्वेदिक उत्पादनं मसाले लोणची पापड आणि महिलांनी घरी तयार केलेल्या विविध वस्तूंचा आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा समावेश होता त्याचबरोबर साऊथ इंडियन मसाले इन्स्टंट लोणी डोसा इडली पीठ यांचाही समावेश करण्यात आला होता प्रदर्शनात रत्नागिरी सातारा गुहागर आणि सांगलीतील महिला उद्योजकांचे स्टॉल्स होते भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांनी प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट देऊन उद्योगिनी फाउंडेशनच्या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं यावेळी उद्योगिनी फाउंडेशनच्या शाखा प्रमुख संयोगिता कामतकर शर्मिला ढवण प्राजक्ता विजापुरे ललिता शिंदे तेजस्विनी पार्टे रुपाली तोडकर शीतल पंदारे, माया प्रधान चंद्रकला सिद्धनीर यांच्यासह महिला उपस्थित होत्या